बातमी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुक्ताफळ उधळलेली आहेत. मी दिलेल्या शापामुळेच हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारलं असं त्या म्हणालेल्या आहेत. श्रीकृष्णानं कंसाला मारून समाजाला वाचवलं तसाच मृत्यू करकरेंना आला असं वक्तव्य त्यांनी केलं. माझ्या शापामुळे काँग्रेसचं सरकार गेलं असं देखील त्या म्हणालेल्या आहेत. करकरेंच्या मृत्यूनंतर माझं सुतक संपलंय. मला जेलमध्ये जो त्रास दिला त्यानंतर मी दिलेल्या शापामुळे हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारलं असं विधान भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलंय. तसंच ज्या पद्धतीनं कंसाला मारून श्रीकृष्णानं समाजाला वाचवलं तसाच मृत्यू हेमंत करकरेंना आला असं देखील त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये म्हटलेलं आहे. साधू संतांना त्रास देणाऱ्या काँग्रेसचं सरकार माझ्या शापामुळे गेलं असं विधान देखील त्यांनी केलंय. माझा छळ केल्यानंतर 6 महिन्यामध्ये करकरेंना मारलं आणि माझं सुतक संपलं असं त्या म्हणालेल्या आहेत. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुक्ताफळं उधळलेली आहेत. अतिशय धक्कादायक असं विधान त्यांनी केलेलं आहे. मला जेलमध्ये जो त्रास दिला त्यानंतर मी दिलेल्या शापामुळे हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारलं असं विधान त्यांनी भोपाळच्या भाजपाच्या एका सभेमध्ये केलेलं आहे. भोपाळच्या भाजपाच्या उमेदवार आहेत त्या आणि त्यांना तिकीट दिल्यानंतरच मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यातच त्यांनी आता हे धक्कादायक विधान केलेलं आहे. ज्या पद्धतीनं कंसाला मारून श्रीकृष्णाला समाजाला वाचवलं तसंच मृत्यू हेमंत करकरेंना आला असं देखील ते आपल्या प्रचाराच्या सभेत बोललेले आहेत. काँग्रेसचं सरकार माझ्या शापामुळे गेलं असं विधान देखील त्यांनी केलेलं आहे. माझा छळ केल्यानंतर 6 महिन्यामध्ये करकरेंना मारलं आणि माझं सुतक संपलं असं धक्कादायक विधान त्यांनी केलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी रोहिणी गोसावी सध्या आपल्या सोबत जोडल्या गेल्या. रोहिणी, साध्वी प्रज्ञा सिंह यांची उमेदवारीच खर तर आधीपासूनच वादात अडकलेली आहे आणि त्यातच त्यांनी अशीही धक्कादायक विधानं करणं म्हणजे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे हेमंत करकरेंबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा एक वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी जो हेमंत करकरेंबद्दल ज्या बोलले आहेत ते अतिशय निंदनीय आहे. व हेमंत करकरे यांच्या ज्या वेळेला साध्वी प्रज्ञा सिंगला अटक करण्यात आलेली होती मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये, त्यावेळेला हेमंत करकरे या सगळ्या घटनेचा तपास करत होते आणि हेमंत करकरेंकडे साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांचे जे सगळे साथीदार होते त्यांच्या विरोधात पुरावे होते असं त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं. आणि या सगळ्या घटनांमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांचं म्हणणं आहे की हेमंत करकरेंनी मुद्दामहून मला या सगळ्या घटनेमध्ये गोवलं होतं, मला माझा प्रचंड मानसिक शारीरिक छळ करण्यात आला होता आणि त्यामुळे त्या सगळ्या छळात मी त्यांना शाप दिला होता आणि त्या शापामुळेच हेमंत करकरे यांचा मृत्यू झालेला आहे, दहशतवाद्यांनी त्यांना ठार केलेला आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे. खरं तर त्यांनी त्यांची जी सुटका झालेली आहे ती त्यांच्या हेल्थ ग्राउंडवर आरोग्याच्या दृष्टीने कोर्टाने विचार करून त्यांची सुटका केलेली होती आणि त्यानंतर आता साध्वी प्रज्ञा सिंग ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि जी त्यांची भडास होती मालेगाव केसमध्ये त्यांना जो काही त्रास त्यांच्यामध्ये जो काही त्रास त्यांना सहन करावा लागलेला होता ती जी सगळी भडास होती ती भडास आता त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे. शहीद हेमंत करकरे यांनी जे काही केलं ते समाजाशी घातक आणि सगळ्या ह्या हे जे साध्वी प्रज्ञा सिंग आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांच्या विरोधात मुद्दामहून त्यांनी या सगळ्या कारवाया केलेल्या होत्या, मुद्दामहून त्यांनी पुरावे पेरण्याचं काम केलेलं होतं असे आरोपही साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलेले होते. वारंवार ही सगळी लोकं जी आहेत ती असे आरोप करताना दिसत आहेत आणि आता साध्वी प्रज्ञा सिंग ह्या थेट त्यांच्या प्रचाराच्या सभांमध्ये या सगळ्या लोकांवर आरोप करतायत, शहीदांवर आरोप करतायत, माझ्या शापामुळे त्यांचा सर्वनाश झाला असं ते म्हणतायत. त्याचप्रमाणे त्यांनी असंही म्हटलंय की ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि समाजाला वाचवलं त्याच पद्धतीने या सगळ्या हिंदू आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला साधू संतांना जेलमध्ये टाकून आमचा छळ केला आणि त्यामुळेच आणि आमच्या शापामुळेच करकरेंचा मृत्यू झाला, त्यांना दहशतवाद्यांनी मारलं अशा पद्धतीचे विधानं आता साध्वी प्रज्ञा सिंग यांनी करायला सुरुवात केलेली आहे. ही भाजपची भूमिका आहे का याच्यावरही आता चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण शहीद ज्या लोकांनी ज्या शहीदांनी देशासाठी, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येते. आपल्यासोबत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या जोडले गेलेत. पृथ्वीराज चव्हाण,
साध्वी प्रज्ञासिंह यांनी धक्कादायक विधान केलेलं आहे ते म्हणजे हेमंत करकरे यांचा मृत्यू जो आहे तो माझ्या शापामुळे झालाय असं तिने म्हटलेलं आहे. एकीकडे तिला दिलेली उमेदवारी हीच वादामध्ये सापडलेली असताना अशा प्रकारे साध्वी प्रज्ञासिंह यांचं वक्तव्य कसं पाहता तुम्ही याच्याकडे? असं आहे की अत्यंत संतापजनक वक्तव्य, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणार आणि देशातल्या शहीदांचा अपमान करणार हे वक्तव्य आहे. मोदींनी जाणून बुजून अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी व्हावी म्हणूनच प्रज्ञा सिंगला तिकीट दिलेलं आहे. प्रज्ञा सिंग ही एका मालेगाव बॉम्ब्लास्ट मधली आरोपी आहे. तिने विनंती अर्ज केला की माझी तब्येत बरी नाही म्हणून मला जामीन मिळावा आणि त्यामुळे कोर्टाने तिला तब्येतीच्या कारणावर जामीन दिला. आता निवडणूक लढवायला मात्र तब्येतीची टुणटुणी झालेली आहे. मला वाटतं की याला नरेंद्र मोदी आणि अमित शाह जबाबदार आहेत. या दोघांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे, प्रज्ञा सिंगची उमेदवारी तात्काळ रद्द केली पाहिजे आणि त्यामुळे ती निवडून येणार नाही तो प्रश्न नाहीये. दिग्विजय सिंग तिला सहज पराभूत करतील. म्हणून मुद्दाम या समाजामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण करायची, तणाव निर्माण करायचा हा मुद्दाम प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडे चाललेला आहे. त्यांना निवडणुकीमध्ये आता डोळ्यासमोर पराभव स्पष्ट दिसत आहे. मला वाटतं स्वर्गीय हेमंत करकरे यांच्या स्मृतीचा आणि त्यांच्या बरोबर शहीद झालेल्या प्रत्येकाचा हा घोर अपमान आहे. तर त्या शहीदापेक्षा जास्त महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा, ज्याला एक त्यागाची परंपरा आहे, महाराष्ट्रानं देशाला अनेक शहीद दिलेले आहेत, त्या परंपरेमध्ये प्रत्येकाचा घोर अपमान आहे. मला याकरता स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे आणि साध्वी सिंगची उमेदवारी तात्काळ रद्द केली पाहिजे. निश्चितच पृथ्वीराज चव्हाण, या आधी देखील साध्वी प्रज्ञासिंह यांनी अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केलेली आहेत, मात्र यावेळी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी हे विधान केलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीची उमेदवारी लक्षात घेऊन त्याच दृष्टीने त्यांनी हे एक प्रकारे जातीचं आणि धर्माचं राजकारण निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणता येऊ शकतो का? ते नाही आहे, हे भाजप आता जाणून बुजून धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करते. साध्वी प्रज्ञा सिंग, साध्वी म्हणणं खरं म्हणजे चुकीचं आहे. प्रज्ञा सिंग ही आतंकवादाच्या आरोपामध्ये आरोपी आहे, त्यामध्ये कुणाला शंका नाहीये की आरोपी आहे आणि त्या आरोपीला खरं म्हणजे तिकीट देणं हेच अयोग्य आहे. पण आता भारतीय जनता पक्षाला पराभव डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असताना धार्मिक ध्रुवीकरण येणं प्रकारे करायचं, समाजामध्ये तेज निर्माण करायची, बहुसंख्य समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि त्यातून मग आपली पोळी भाजून घ्यायची, हा अतिशय तुष्ट प्रयत्न चाललेला आहे. लोकशाहीकरता मारक आहे, घातक आहे. आणि म्हणून मला वाटतं की आज जर नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी प्रज्ञा सिंगची उमेदवारी मागे घेतली नाही, त्याचा अर्थ स्पष्ट होईल की त्यांना मुद्दाम जाणून बुजून धार्मिक ध्रुवीकरण करायचंय देशामध्ये. निश्चितच. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. तर आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण होते. साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्यावरती त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी माफी मागावी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे भाजप अशा प्रकारच्या उमेदवारीच्या माध्यमातून आणि या वक्तव्यांच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. हेमंत करकरे को वो जांच आयोग, जांच जो बिठाई थी वो सुरक्षा आयोग के सदस्य को हेमंत करकरे ने, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया, कहा कि जब सबूत नहीं है तुम्हारे पास तो साध्वी जी को छोड़ दो, सबूत नहीं है तो इनको रखना गलत है, गैर कानूनी है. वो व्यक्ति कहता है मैं कुछ भी करूंगा, मैं सबूत लेकर के आऊंगा, कुछ भी करूंगा, बनाऊंगा, करूंगा, इधर से लाऊंगा, उधर से लाऊंगा, लेकिन मैं साध्वी को नहीं छोड़ूंगा. ये उसकी कुटिलता थी, ये देशद्रोह था, ये धर्म विरुद्ध था. जब वो मुझसे पूछा तमाम सारे प्रश्न करता था, क्यों ऐसा क्यों हुआ, वैसा क्यों हुआ, मैंने तो मुझे क्या पता, भगवान जाने. तो क्या ये सब जानने के लिए मुझे भगवान के पास जाना पड़ेगा? मैंने कहा बिल्कुल, अगर आपको आवश्यकता है तो आप अवश्य जाइए, आप तो विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी, देर लगेगी, लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा. इतनी यातनाएं दी, इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे लिए, और मेरे लिए नहीं किसी के भी लिए.
सवा महीने में सूतक लगता है। जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है, तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था, और ठीक सवा महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया। आपल्यासोबत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर देखील जोडले गेले. सुराडकर जी, साध्वी प्रज्ञा सिंह यांचं हे धक्कादायक विधान आहे. 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या निधनाबद्दल, त्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की माझ्याच शापामुळे त्यांचा हा मृत्यू झालेला आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? खरं म्हणजे अशा शापाने काही होत नसतं, आणि खरं म्हणजे त्याला लाज वाटायला पाहिजे की ज्या एक सज्जन सशील चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यांनी देशाकरता आपला जीव दिला, बलिदान दिलं आहे, अशा व्यक्तीबद्दल असं वक्तव्य करणं अशा महिलेला मी साध्वी म्हणणारच नाही. खरं म्हणजे साध्वी म्हणणं तिला म्हणजे त्याचा शब्दाचा अपमान आहे. आणि खरं अशा व्यक्तीला जी बाहेर येते की तब्येत बरी नाही म्हणून आणि सर्वीकडे भटकते, तर कोर्टाने स्वतःहूनच जामीन रद्द करायला पाहिजे. आणि अशा व्यक्तीला जेव्हा तुम्ही देता आणि यांच्या सर्व ऐकून घेता तर आपण कुठे चाललोय, आपला देश कुठे चालला आहे, आणि याचं तर खरं म्हणजे उत्तर ज्यांनी त्यांना तिकीट दिलं अशा पक्षांनी द्यायला पाहिजे. तर साध्वीसारख्या व्यक्तीला जर इतकं मोकळं रान दिलं आणि वाटेल तसं वागू दिलं आणि वाटेल ते बोलू दिलं, तर मला वाटतं हे आज लोकशाहीला फार मोठा धोका आहे. सुधाकर सुराडकर, त्यांनी सरळ शब्द वापरलेले आहेत की ते देशद्रोही होते, धर्मद्रोही होते, अशा प्रकारचे शब्द वापरले जात आहेत एका भाजपाच्या उमेदवाराकडून. यामुळे एक लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून धार्मिक राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? नक्कीच, त्यात काही मात्र शंका नाही. पण इथे जोपर्यंत आपण सर्व घटना आणि सर्वांना आम्हाला कायद्याचं राज्य हवं अशी भूमिका घेत नाही, तोपर्यंत अतिरेकांचं फावणारच आहे. कारण एक आहे फार आक्षेपार्ह त्यांचं भाष्य आहे. इथे मी तर म्हणेन की करकरेंच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दोन्ही दाखल केले पाहिजे, क्रिमिनल आणि सिव्हिल दोन्ही खटले दाखल केले पाहिजे. आणि लोकांनी आणि आपल्या चॅनल्सनी पण अशा वक्तव्यांना महत्व न देता करकरेंच्या बद्दल आता जास्त चांगला बोल जे काही आहे ते करकरेंच्या बद्दल दाखवायला पाहिजे. निश्चितच. धन्यवाद सुराडकर जी संपूर्ण बातचीतबद्दल. तर आपल्यासोबत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर होते आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा प्रकारचं जे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे.